जयमलन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. विपुल राजपूत यांनी इतिहास रचत नंदुरबारच्याच नव्हे तर खान्देशच्या शरीरश्रेष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले असून यापूर्वी त्यांनी पुणेश्री स्वर्णपदक देखील पटकावले आहे. नंदुरबार येथील HJP फिटनेस क्लबचे मुख्य संचालक विपुल हेमंतसिंह राजपूत यांनी तेलंगणा हैदराबाद येथील नरेश सूर्या क्लासिक एक्सपो 2021 आयोजित राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावून आणखी एक भव्य यशाचा तुरा रोवला आहे. पुणेश्रीच्या अशाच मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून विपुल यांनी काही महिन्यांपूर्वी आपला झेंडा देखील रोवला आहे. त्या पाठोपाठ मिळवलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. स्वतः विपुल राजपूत यांनी याविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की हैदराबाद येथे नरेश सूर्या क्लासिक एक्सपो 2021-22 ही राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा म्हणजे शरीरश्रेष्ठ स्पर्धा नुकतीच पार पडली. 80 ते 90 किलो वजनाच्या गटात त्यांनी सहभाग घेतला होता. देशभरातून विविध राज्यातील 400 अधिक स्पर्धक उपस्थित होते. ही स्पर्धा 3 दिवस चालली. वेगवेगळ्या चाचण्या तपासण्या आणि अंतिम सादरीकरण अशा 3 टप्प्यात 3 दिवस स्पर्धा चालली. या दरम्यान स्पर्धकांचे मसल फिटनेस शार्पनेस डाएट कंट्रोल आणि शारीरिक सादरीकरण यांच्या निकषावर आधारित गुण देऊन परीक्षक निवड घोषित करतात. या सर्व स्तरावर 450 जणांमधून योग्यता सिद्ध करण्यात त्यांना यश प्राप्त झालं आणि 3रा क्रमांकाचे कांस्य पदक प्राप्त करण्यात त्यांना यश संपादन झाले असे विपुल राजपूत यांनी सांगितले. दरम्यान या स्पर्धेसाठी विपुल राजपूत यांना पुणे येथील GT फिटनेस क्लबचे सर्व बुद्धेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विपुल राजपूत हे मागील काही वर्षापासून अथक परिश्रम घेत असताना आणि तेव्हापासून त्यांची स्पर्धेत यश मिळवण्याची जिद्द देखील काठीची होती. अखेर त्यासाठी लागणारे सर्व परफॉर्मन्स ठणठणीतपणे दर्शवत सादरीकरण करीत विपुल राजपूत यांनी बाजी मारली आणि आयोजकांनी त्यांची प्रथम क्रमांकाने निवड करीत असल्याची दणदणीत घोषणा देखील यावेळी केली. असे यश मिळवण्यासाठी अनेक लोकांना मोठ्या देणग्या देऊन अथवा बड्या हितसंबंधांना हाताशी धरून पडद्यामागच्या हालचाली कराव्या लागतात. परंतु विपुल राजपूत यांनी फक्त आणि फक्त अंगमेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या आधारावर हे स्थान पटकावले असून ही सर्वात अभिमानाची बाब ठरली आहे. विपुल यांनी कांस्य पदक पटकावल्याचे वृत्त नंदुरबार शहरात धडकताच मित्रपरिवार व फिटनेस क्लबच्या सदस्यांनी एकच आनंद व्यक्त करत जल्लोष केला. विपुल राजपूत यांनी भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. विपुल राजपूत यांना काही महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात 2021 बॉडी बिल्डिंग फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित पुणेश्री पुरस्कारांच्या 80 ते 90 किलो वजन गटाच्या स्पर्धेत थेट प्रथम क्रमांक पटकावून स्वर्णपदक मिळवले. एका अर्थाने नंदुरबारच्याच नव्हे तर खान्देशच्या शरीरश्रेष्ठ स्पर्धेत विपुल राजपूत यांनी इतिहासच रचला आहे. याबाबतीत विपुल राजपूत यांच्या बाबतीत म्हणायचे म्हटले तर बॉडी बिल्डर विपुल राजपूत हे नंदुरबार येथील HJP फिटनेस क्लबचे मुख्य संचालक असून उद्योगपती हेमंतसिंह जयपूरसिंह राजपूत यांचे कनिष्ठ चिरंजीव व उद्योजक हेमंतसिंह पाटील यांचे लहान बंधू आणि साप्ताहिक वीरक्रांतीचे मुख्य संपादक रत्नदीप अरविंद पाटील यांचे जवई असून नंदुरबार जिल्ह्यातील ते पहिले जिम प्रशिक्षक ठरले आहेत. त्यांच्या वडिलांचे वडील म्हणजे आजोबा जयसिंग मोतीराम राजपूत हे प्रसिद्ध कुस्तीगीर होते. त्यांच्या घरात नंतर दुसरा कोणीही कुस्तीगीर घडला नाही कारण वडिलांनी व्यवसायाचा व्याप वाढवला होता. तथापि विपुल यांनी ती परंपरा जपलेली दिसते. शाळेत क्रीडा स्पर्धांचे पुरस्कार मिळवतानाच व्यायामाची आवड निर्माण झाली. त्यातूनच 2017 नंदुरबार जिल्ह्यातील पहिली HJP फिटनेस क्लब ही खाजगी जिम त्यांनी सुरू केली. नंतर बॉडी बिल्डिंगचे आकर्षण निर्माण झाले. मित्रांनी आर्थिक मानसिक बळ दिले. शिवाय घरातील सदस्यांनी देखील पूर्णतः पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी सलग त्या दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली असे विपुल राजपूत यांनी सांगितले. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. जेणेकरून तरुणांमध्ये जिम्स काय, बॉडी बिल्डिंग काय, याच्या मागचा उद्देश काय, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. की व्यायाम का करायला पाहिजे, व्यायामाचे उद्देश काय असतात, यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे. आणि तरुणांमध्ये जास्तीत जास्त क्रेज निर्माण व्हायला पाहिजे की जेणेकरून रोज व्यायाम करायला पाहिजे, आपली शारीरिक कंडिशन कशी असायला पाहिजे, फिट राहायला पाहिजे. मी आता मागच्या रविवारी नरेश सूर्या क्लासिक एक्सपो 2021 ही हैदराबाद तेलंगणा येथे ही
कॉम्पिटिशन झाली होती त्यात मला 80 ते 90 किलो वजनी गटात तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्याच्यात मला ती नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती, त्यात माझ्या चांगला एक्सपिरियन्स होता आणि त्यासाठी मी खूप संघर्षही केला होता. त्या कॉम्पिटिशनासाठी मला जास्तीत जास्त संघर्ष करावा लागला आणि मी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून पुण्याला ट्रेनिंगला होतो. ट्रेनिंग झाल्यानंतर मी कॉम्पिटिशन खेळली, कॉम्पिटिशनमध्ये मला चांगला मेडल्स वगैरे मिळाले, तिसरा क्रमांक आला. या पुरस्कारानंतर मी आता पुढची कॉम्पिटिशन ही इंटरनॅशनल नॅशनल लेवलला आणखी ट्राय करणार आहे आणि माझे आता जास्तीत जास्त फोकस व्यायाम आणि डाईट याच्यावरही असणार. नवीन तरुणांनी जास्तीत जास्त जिमला जॉईन्स करायला पाहिजे आणि त्यांना काही प्रॉब्लेम झाले तर मला विचारायला काही हरकत नाही. मी त्यांना जास्तीत जास्त मदत करू शकतो, त्या संदर्भात माहिती देऊ शकतो की पुढे कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन देऊ शकतो. व्यायाम करण्यासाठी आता आपण आपले जिम्समध्ये प्रशिक्षक असतात, ते प्रशिक्षकामार्फत आपण व्यवस्थित त्यांचे गायडन्स घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला काही हानी नको व्हायला, त्यांच्या मार्गदर्शनानुसारही व्यायाम करायला पाहिजे.